आणि गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये एक पेनड्राईव्ह सादर केला होता आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांनी केलेल्या आरोपांच्या केंद्रस्थानी होते सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि त्याच प्रवीण चव्हाण यांनी आज एबीपी माझाला सगळ्यात पहिली मुलाखत देत आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलंय. माझी वाक्य एडिट करून वापरली आहेत. पेनड्राईव्हच्या क्लिपमधली दृश्य वेगळी आणि आवाज वेगळा आहे असा प्रतिआरोप प्रवीण चव्हाण यांनी केलाय. आपला अशील तेजस मोरेनं भेट दिलेल्या घड्याळातील छुप्या कॅमेऱ्यामध्ये हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलंय असंही चव्हाण यांचं म्हणणं आहे. तेजस मोरे याच्या जळगाव कनेक्शनवर बोट ठेवायलाही प्रवीण चव्हाण विसरले नाहीत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.